नमस्कार, दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे हेल्दी तिरंगी ढोकळा। चला तर मग याची रेसिपी काय आहे ते पाहूयात। सर्वात आधी एका भांड्यात 2 कप बारीक रवा घ्यायचा आहे। यातच 2 कप दही, 1 कप पाणी टाकून उठाळा होऊन न देता हे बॅटर बनवायचं आहे। हे झालं आहे, आता हे झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवूयात। तोवर हे पालक व टोमॅटो पेस्ट करून घेऊयात। तर सर्वात आधी टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, त्यात थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, मीठ, आता या टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात। अशा प्रकारे पाणी न टाकता टोमॅटोची पेस्ट केली आहे। ही एका वाटीत काढून घेऊयात। ही पेस्ट बाजूला ठेवून थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून त्यात ही हिरवी मिरची तोडून हा पालक टाकूयात। त्यातच एका लिंबाचा रस टाकायचा आहे, म्हणजे पालकाची पेस्ट केल्यावर काळे नाही होणार। अशा प्रकारे ही पण पेस्ट तयार आहे। ही पेस्ट थोडंसं पाणी टाकून केली आहे। अशा प्रकारे दोन्ही कलरच्या पेस्ट तयार झाल्या आहेत। आता 15 मिनिटं झालेले आहेत, आपण रवा चेक करूया। छानपैकी रवा फुलला आहे। आता या बॅटरचे 3 समान भाग करायचे आहेत। वाफवण्यासाठी एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। त्यावर स्टँड ठेवायचं आहे व एखादं झाकण ठेवून वाफ आणायची आहे। आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून ग्रीस करून ठेवायचं आहे। आता यातले एका बॅटरमध्ये ही पालकाची पेस्ट टाकायची आहे। अर्ध पॅकेट इनोचं टाकायचं आहे व थोडस फेटून ग्रीस केलेल्या भांड्यात टाकून हे हिरव्या रंगाचं बॅटर 5 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। कलरचं बॅटर बनवूया। आता सफेद रंगाच्या बॅटरमध्ये मीठ, थोडस पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। हिरव्या बॅटरला वाफवलेले 5 मिनिटं झाली की या बॅटरमध्ये इनो टाकून थोडंसं पेटून घ्यायचं आहे। आता
हे पांढरे बॅटर या अर्धा वाफवलेल्या ढोकळ्यावर टाकायचं आहे व हेही 5 मिनिटे वाफवायचं आहे. आता या शेवटच्या बॅटरमध्ये ही टोमॅटो पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे नारंगी बॅटर पण तयार होईल. यात 1 चमचा एवढा टोमॅटो सॉस, याने मस्त आंबट गोड चव येईल. थोडंसं मिक्स करून झालं की अर्धा पॅकेट यात इनो टाकून थोडंसंच फेटायचं आहे. आता हे नारंगी कलरचं बॅटर या पांढऱ्या ढोकळ्यावर पसरवू. ते 25 मिनटं मीडियम गॅसवर वाफवायचा आहे हा तिरंगी ढोकळा. अशा प्रकारे तयार आहे हा तिरंगी ढोकळा. चाकूच्या सहाय्याने ढोकळ्याच्या भांड्याच्या कडा सैल केल्या व उलटा करून ढोकळा काढून घेतला. मी शूट करायचं विसरले. आता हा ढोकळा सरळ करून घेतला आहे. समान चौकोनी कट करून घ्यायचा आहे. कट करून तयार आहेत. आता मोहरीची फोडणी बनवूया. यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल छानपैकी गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी, छान तडतडली की त्यात कढीपत्ता व 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहेत. व अशा प्रकारे फोडणी तयार झाली की आता या ढोकळ्यांवर थोडे थोडे टाकायचे आहे. प्रकारे तयार आहे हेल्दी आणि टेस्टी तिरंगी ढोकळा. या ढोकळ्याचे पेस्ट टाकलेले थर जास्त फुलत नाहीत आणि पांढऱ्या थरामध्ये पेस्ट नव्हती टाकली म्हणून तो थर मस्त फुलला आहे. पण हा ढोकळा मस्त स्पॉन्जी झाला आहे. ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.